आज आपण पाहणार आहोत ओट्स कुकीज। तर हे मी कशा पद्धतीने केलेत आपण पाहूयात। सगळे मला म्हणतात, अगं कशाला एवढा त्रास करून घेतीस, बाजारात जाऊन तू आणू शकतेस ओट्स कुकीज, आजकाल बाजारात भेटतात, लगेच भेटतात। पण जे घरामध्ये करून देण्याची मजा आहे ती बाहेरच्या कुकीजमध्ये नाही आहे, त्यामुळे मी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करते। तर चला आपण सुरुवात करूया। आता आपण सुरुवात करूया। इथे मी बटर घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धी वाटी मी गूळ घेतलेलं आहे। हे गूळ मी चिरून घेतलेलं आहे। तुम्ही याच्या जागी साखर किंवा पावडर गूळ पण वापरू शकता। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून झालंय आपलं, छान क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे। आता यामध्ये आपण एक वाटी मी ते बेसनचं पीठ घेतलेलं आहे, बेसनऐवजी तुम्ही मैदाही वापरू शकता। आता हे सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं हे मिक्स करून झालं आहे। आता यामध्ये मी एक वाटी मल्टीग्रेन ओट्स घेतलेले आहेत मी, ते यामध्ये घालून घेते आणि पुन्हा छान मिक्स करून घेते। आता इथे मी अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घालून घेतलेला आहे आणि बेकिंग सोडा घालून घेते। पुन्हा याला छान मिक्स करून घ्यायचे। थोडंसं टेक्स्चर आता घट्ट वाटतंय आपल्याला, तर यामध्ये आपण थोडं थोडं करून दूध ॲड करणार आहोत आणि ह्याचं बॅटर करून घेणार आहोत। दूध घालण्याच्या अगोदर इथे मी चॉकलेट्स होते माझ्याकडे काही, ते यामध्ये ॲड करून घेते। ओट्स कुकीजमध्ये चॉकलेटची टेस्ट खूप छान येते, त्यामुळे मी चॉकलेट घेतलेलं आहे। तुमच्याकडे चॉकोचिप्स असतील तर तेही ॲड करू शकता। माझ्याकडे कंपाऊंड होतं, ते मी कट करून यामध्ये घालून घेतलं आहे। आता यामध्ये थोडंसं मी दूध घालून, एकदम घालायचं नाही आपल्याला दूध, थोडं थोडं करून घालायचं आहे। जास्त घट्टही गोळा करायचा नाही आपल्याला आणि दाबून दाबूनही पीठ नाही मळायचं आहे आपल्याला, एकदम हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे। तसं पॅचुल्यापेक्षा हाताने मळलेलं छान, म्हणून मी आता हाताने मळून घेते, छान मिक्स होण्यास मदत होईल ते। आपलं मिश्रण छान मिक्स करून झालं आहे। तर जेवढ्या आकाराचे तुम्हाला कुकीज हवेत तेवढ्या आकाराचे बॉल्स करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि असे प्रेस करून घ्यायचे। इथे मी एका प्लेटमध्ये बटर पेपर घेतलेला आहे, त्याच्यावर आपल्याला ठेवून द्यायचे। तर इथे माझे कुकीज बेक करून तयार झालेत। काही कारणामुळे मी मधला व्हिडिओ माझा कट झालेला आहे, तर तुम्ही पाहू शकता खूप छान कुकीज माझे बेक झालेत। तर ते मी गॅसवर बेक केलेले आहेत, ते कसे केलेत ते जर तुम्हाला पाहायचे असतील तर मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवले होते, तर त्याची लिंक मी खाली दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने बेक केलेत ते। तर तुम्हाला हे माझे ओट्स कुकीज जर आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी तोडूनही दाखवते तुम्हाला, अगदी छान आतपर्यंत खूप छान बेक झालेले आहेत।